मधून पडताना जयंत पाटील आणि अमोल कोल्हे थोडक्यात बचावलेत. शिवनेरीच्या पायथ्याशी ही सगळी घटना घडलेली आहे. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे ट्रेन मधून पडता पडता वाचले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज यात्रेदरम्यान मोठा अनर्थ टळलाय. रोहिदास घाडके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. रोहिदास, नेमकं काय झालं, कस काय दोन्ही नेते पडता पडता वाचलेत? शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले शिवनेरी गडावरून सुरुवात झालेली आहे. याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी ज्या क्रेनमधून जयंत पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, रक्षा खडसे, मेहबूब शेख हे क्रेनमधून पुष्पहार अर्पण करून खाली येत असताना क्रेनमध्ये बिघाड झाला. यामुळे क्रेनचा जो ट्रे होता हा ट्रे बाजूला जाऊ लागल्याने मोठी दुर्घटना या ठिकाणी टळली. खरं अक्षरशः या ठिकाणी मोठा जमावही होता, मात्र अर्ध्यात गेल्यानंतर हा क्रेन कुठंतरी तुटला. ही यात्रा सुरू होत असताना ही अचानक घडलेली घटना आहे. मात्र यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र यात्रेच्या सुरुवातीलाच ही दुर्दैवी घटना मोठ्या प्रमाणात होता होता वाचलेली पाहायला मिळाली. नक्कीच रोहिदास, आपण म्हणाल तसं की यात्रेच्या सुरुवातीलाच मोठी दुर्घटना ठरलेली आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आजपासूनच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आहे आणि त्याच्या सुरुवातीलाच अशी घटना घडली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.